निमित्त शहरातील प्रमुख मार्गाने विराट शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी निघालेल्या या शोभायात्रेमुळे राजेश्वर नगरी जय हनुमानच्या जयघोषाने दुमदुमली. यंदाचा हनुमान जन्मोत्सव शनिवारीच आल्यामुळे हनुमान भक्तांमध्ये वेगळाच उत्साह दिसत होता. शनिवारी सायंकाळी 6 वाजता श्री राजराजेश्वर मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार बबनराव चौधरी, रमाकांत खेतान, पंकज साबळे आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीराम, माता सीता, लक्ष्मण व सेवक हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. शोभायात्रेचा प्रारंभ बाल वानर सेना नागरिकांचे लक्ष आकर्षित करीत होती. अतिशय आकर्षक अशा रथामध्ये मनमोहक श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्ती विराजमान केल्या होत्या. ढोल ताशे व टाळ मृदुंगाच्या गजरात शोभायात्रा मार्गस्थ करण्यात आली. भजनी मंडळ महिला व पुरुष भजन गात व पावल्या खेळत होते. यानंतर विविध हनुमान मंडळ, व्यायामशाळा यांनी धार्मिक व सामाजिक देखावे सादर केले. पाणी वाचवण्याचा संदेश देणारे जल है तो कल है हा देखावा तर शंभू नारायण मित्र मंडळ व परशुराम सेना यांनी सादर केलेला शिवपार्वती विवाह देखावा शोभायात्रेचे आकर्षण ठरला. शोभायात्रा जहीन चौक, सिटी कोतवाली, गांधी चौक, मनपा चौक, तहसील कार्यालय मार्गाने मोठ्या राम मंदिरात पोहोचली. या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.